सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आम्ही आशा करतो की आतापर्यंत आपल्याला रायटर मध्ये जे काही शिकवले ते आपल्याला लक्षात असेल आणि त्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण नसेल. आता आपण सर्वांनी आपल्या कम्प्युटरला ऑन करा आणि रायटरच्या फाईलला आपल्याला याआधी शिकविल्याप्रमाणे ओपन करा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि ओपन करायला शिका. चला आता आपण रायटरच्या फाईलला दुसऱ्या पद्धतीने कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम डेस्कटॉपवर आपल्या पॉइंटरला ओपन ऑफिस लिहिलेल्या आयकॉनवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपल्या समोर एक क्विक स्टार्ट विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यामधील टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपली ओपन ऑफिस रायटरची फाईल ओपन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण मेनू बार बद्दल शिकणार आहोत. रायटर फाईल मध्ये भरपूर मेनू असतात जसे की फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट इत्यादी. पण आजच्या क्लासमध्ये आपण फक्त काही सबमेनू बद्दल शिकणार आहोत आणि त्यांचा उपयोग कसा करतात. सबमेनू म्हणजेच न्यू, ओपन, रिसेंट डॉक्युमेंट, सेव्ह, सेव्ह ऍज, एक्सपोर्ट ऍज पीडीएफ इत्यादी बद्दल शिकणार आहोत. समोर दाखविलेल्या पॅरेग्राफला टाईप करा आणि नंतर सांगितलेल्या ऑप्शन्सना काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. आता आपण फाईल मेनू मधील सब मेनू बद्दल शिकायला सुरुवात करूया. फाईल मेनू मध्ये बरेच सब मेनू असतात म्हणजेच न्यू, ओपन, रिसेंट डॉक्युमेंट, सेव्ह इत्यादी. यांना आपण सब मेनू म्हणतो. सर्वात प्रथम आपण सेव्ह करायला शिकणार आहोत. त्यानंतर आपण नवीन फाईल कशी ओपन करतात हे शिकणार आहोत आणि शेवटी सेव्ह ऍज या ऑप्शनचा उपयोग कसा करतात याबद्दल देखील आपण शिकणार आहोत. आपण सांगू शकता का आपण सेव्ह या ऑप्शनचा उपयोग का करतो. जर आपण एखादी फाईल तयार करत असाल किंवा जर एखाद्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटला टाईप करत असाल आणि जर आपल्याला भविष्यात त्या फाईलमध्ये अजून काही टाईप करायचे असेल तर आपण सेव्ह ऑप्शनचा उपयोग करतो. सेव्ह करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस एस या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि फाईलला सेव्ह कसे करतात ते शिका. चला आता आपण रायटर फाईलला सेव्ह कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम या रायटर फाईलला सेव्ह करण्यासाठी आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील सर्वात वरती डाव्या बाजूला दिसत असलेल्या फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये सेव्ह या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर अजून एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्या फाईलला ज्या ठिकाणी सेव्ह करायचे आहे त्या ठिकाणचा ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी द्यायचा असतो. आपल्याला जर आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करायची असेल तर या ठिकाणी डेस्कटॉप हा ऑप्शन सिलेक्ट करा. आपल्या समोर पुन्हा एकदा एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला फाईलचे नाव टाईप करायचे आहे. आपण या ठिकाणी कोणतेही नाव फाईलला देऊ शकतो जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. फाईलला नाव दिल्यानंतर आपल्या पॉइंटरला सेव्ह या ऑप्शनवर घेऊन या आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने यावर एकदा क्लिक करा. आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल आणि आपण दिलेले नाव हे या फाईलच्या सर्वात वरती आपल्याला दिसून येईल.
याच प्रकारे जर आपण या फाईलला मिनिमाइज केले तर आपल्याला डेस्कटॉपवर आपण जी फाईल सेव्ह केली आहे त्या फाईलचा सिम्बॉल आपल्याला डेस्कटॉपवर दिसून येईल, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. चला आता आपण मेनू बारचा अभ्यास करूया. जेव्हा आपण फाइल मेनूवर क्लिक करू समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये सर्वात प्रथम न्यू हा ऑप्शन असतो. आपण सर्व सांगू शकता का आपण न्यू या ऑप्शनचा उपयोग का करतो? न्यू या ऑप्शनचा उपयोग आपण नवीन फाइल किंवा नवीन रायटरचे पेज घेण्यासाठी करतो. तर आता आपण सांगू शकता का आपण नवीन फाइल का घेतो? जेव्हा आपण कोणतीही डॉक्युमेंट टाइप करत असता किंवा तयार करत असता आणि नंतर पुन्हा जर आपल्याला नवीन डॉक्युमेंटवर काम करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला नवीन पेजची गरज असते आणि त्यावेळी आपण न्यू या ऑप्शनचा उपयोग करतो. आपण एकाच वेळी भरपूर नवीन पेजेस घेऊ शकतो. तसेच आपण एकाच वेळी वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळी कामे करू शकतो. आपण नवीन फाइल शॉर्टकट कमांडचा उपयोग करून देखील घेऊ शकतो. यासाठी आपण कंट्रोल प्लस एन चा उपयोग करू शकतो. चला आता आपण नवीन पेज कसे घेतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. चला आता आपण रायटर पेज वर फाइल या मेनू मधून न्यू या सब मेनूचा उपयोग करून नवीन पेज कसे घेतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला रायटर पेजवर दिसत असलेल्या डाव्या कोपऱ्यात सर्वात वरती फाइल या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मध्ये न्यू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरला घेऊन जा. आपल्याला या ठिकाणी दिसेल की ज्यावेळी आपण पॉइंटरला न्यू या ऑप्शनवर घेऊन आले असता आपल्या समोर एक सब मेनूचा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यानंतर या ओपन झालेल्या सब मेनू बॉक्स मधून टेक्स्ट डॉक्युमेंट हा ऑप्शन आपल्या पॉइंटरने सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की एक नवीन पेज ओपन झालेले आहे. जर आपल्याला काही नवीन काम नवीन पेजवर करायचे असेल तर आपण फाइल या मेनू मधील न्यू या ऑप्शनचा उपयोग करून नवीन पेज मिळवू शकतो, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपल्याला माहित आहे का आपण ओपनचा उपयोग का करतो? जर आपण एखाद्या फाईलला सेव्ह करून पुन्हा जर त्याच फाईलमध्ये आपल्याला काही टाईप करायचे असेल तर आपण त्यावेळी ओपन सब मेनूचा उपयोग करू शकतो. त्यासाठी कंट्रोल प्लस ओ ही शॉर्टकट कमांड असते. चला आता आपण व्हिडिओ पाहून फाईलला ओपन करायला शिकूया. चला आता आपण फाईल मेनू मधील ओपन सब मेनूचा उपयोग कसा करतात ते व्हिडिओ पाहून शिकूया. आपण आधी सेव्ह केलेल्या फाईलला ओपन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फाईल ऑप्शनवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील ओपन या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर अजून एक विंडो ओपन होईल. आपल्याला हे माहित असायला पाहिजे की आपली फाईल आपण कुठे सेव्ह केलेली आहे, म्हणजेच ती डेस्कटॉपवर सेव्ह केलेली आहे का डाउनलोड मध्ये का रिसेंट प्लेसेस वर का डॉक्युमेंट मध्ये सेव्ह केलेली आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आपण याआधी आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह केलेली होती, त्यामुळे आपल्या फाईलला या ठिकाणी डेस्कटॉपवर शोधा. त्यासाठी आपण स्क्रोल बटनचा उपयोग करून खाली देखील फाईलला शोधू शकतो. त्यानंतर आपल्या पॉइंटरने
माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फाईलवर क्लिक करा, म्हणजेच आपली फाईल सिलेक्ट होईल. त्यानंतर खाली दिसत असलेल्या ओपन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा लेफ्ट क्लिक करा, आपली फाईल ओपन होईल. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस ओ या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून देखील फाईलला ओपन करू शकतो. या प्रकारे आपण फाईल ओपन करू शकतो, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविले आहे. आता पुढे आपण रिसेंट डॉक्युमेंट बद्दल शिकणार आहोत. आपण सांगू शकता का रिसेंट डॉक्युमेंट म्हणजे काय? रिसेंट डॉक्युमेंट हा एक ऑप्शन आहे जो आपल्याला त्या फाईल बद्दल सांगतो ज्या फाईलवर आपण काही काम करून ती फाईल आपण सेव्ह केली होती किंवा ज्यांना आपण ओपन केले होते. चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि रिसेंट डॉक्युमेंटचा उपयोग कसा करतात ते शिकू. चला आता आपण फाईल मेनू मधील रिसेंट डॉक्युमेंट सब मेनूचा उपयोग करून फाईलला ओपन कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला डाव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि त्यावर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधून रिसेंट डॉक्युमेंट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर अजून एक सब मेनू बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फाईल्सची नावे दिसून येतील ज्यांना आपण रिसेंटली सेव्ह केलेले होते किंवा ज्यावर आपण रिसेंटली काम करत होतो. आता ज्या फाईलवर आपल्याला काम करायचे आहे त्या फाईलच्या नावावरती आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्याला हवी असलेली फाईल ओपन होईल. चला आता आपण सेव्ह ऍज बद्दल शिकूया. सेव्ह ऍज या ऑप्शनमुळे आपण सेव्ह केलेल्या फाईलची जागा आणि त्या फाईलला कोणत्या नावाने सेव्ह केले आहे हे देखील पाहू शकतो. त्याचप्रमाणे आपण त्या फाईलचे नाव आणि फाईलची जागा देखील बदलू शकतो. सोप्या भाषेत समजून घेतले तर सेव्ह ऍजने आपण कोणत्याही फाईलची जागा म्हणजेच लोकेशन, त्या फाईलचे नाव दुसऱ्या नावाने बदलू शकतो. त्यासाठी कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस ही शॉर्टकट कमांड असते. चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि सेव्ह ऍज या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे शिकूया. चला आता आपण फाईल मेनू मधील सेव्ह ऍज या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. याआधी सेव्ह केलेल्या फाईलमध्ये जर आपल्याला काही ऍड करायचे असेल आणि त्यानंतर त्या फाईलचा ऍड्रेस आणि फाईलचे नाव जर आपल्याला बदलायचे असेल आणि ती फाईल कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी सेव्ह करायची असेल तर आपण सेव्ह ऍजचा उपयोग करू शकतो. या ठिकाणी आपल्या समोर आधीपासून एक फाईल ओपन केलेली आहे. आता या फाईलमध्ये आपल्याला जे काही ऍड करायचे असेल ते आपण टाइप करा आणि त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यामध्ये सेव्ह ऍज लिहिलेल्या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. या ऑप्शनवर एकदा क्लिक केले असता आपल्या समोर अजून एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आता फाईलचा ऍड्रेस चेंज करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी ऍड्रेस बॉक्सवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा.
आणि या ठिकाणी आपल्याला फाईल ज्या ठिकाणी सेव्ह करायचे आहे ते ठिकाण या ठिकाणी निवडा. त्यानंतर पुन्हा फाईल नेम या जागेवर आधी सेव्ह केलेल्या फाईलचे नाव हटवून आपल्याला आता हवे असेल ते नाव टाइप करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला सेव्ह या ऑप्शनवर घेऊन या आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने यावर क्लिक करा. आपली फाईल नवीन जागेवर आणि नवीन नावाने सेव्ह होईल. त्यानंतर जर आता आपण ही फाईल मिनिमाइज केली तर आपल्याला लक्षात येईल की आपण सेव्ह केलेली फाईल आपण टाकलेल्या ऍड्रेसवर म्हणजेच डेस्कटॉपवर सेव्ह झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण जे फाईलचे नाव बदलले होते ते फाईलचे नाव या ठिकाणी आलेले आहे जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे. पुढे आपण एक्सपोर्ट ऍज पीडीएफ बद्दल शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे का पीडीएफ चे पूर्ण नाव काय असते? पीडीएफ चे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे पूर्ण नाव असते. आपण सांगू शकता का आपण पीडीएफ फाईलचा उपयोग का करतो? पीडीएफ एक असा फॉर्मॅट असतो की ज्यामध्ये आपण काहीही टाईप करू शकत नाही. या फाईलला आपण फक्त पाहू शकतो आणि पीडीएफ फाईल मधून आपण टेक्स्टला कॉपी पेस्ट करू शकतो. आपण सांगू शकता का एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनचा उपयोग आपण कधी करू शकतो? पीडीएफ ची फाईल आपण यासाठी बनवतो कारण या फाईल मध्ये कोणीही कोणताही बदल करू शकत नाही. ही फाईल फक्त आपण वाचू शकतो. या फाईल मध्ये आपण काहीही टाइप करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या फाईलला सुरक्षित ठेवण्यासाठी पीडीएफ फाईलचा उपयोग करतो. यामुळे जेव्हा आपण या फॉर्मॅटचा उपयोग करतो त्यावेळी आपल्या डॉक्युमेंट मध्ये कोणीही कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. चला आता आपण व्हिडिओ पाहून रायटरच्या डॉक्युमेंटला पीडीएफ फाईल कसे बनवितात हे शिकूया. चला आता आपण फाईल मेनू मधील एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या सब मेनूचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. एक्सपोर्ट ऍज पीडीएफ चा उपयोग करून आपण फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला डाव्या बाजूला सर्वात वरती दिसत असलेल्या फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. आता या बॉक्स मध्ये एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा एक विंडो ओपन होईल. या फाईल मध्ये आपण आता कोणताही बदल करणार नाही. त्यामुळे सध्या आपण आपल्या पॉइंटरने समोर दिसत असलेल्या एक्सपोर्ट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा. त्यानंतर पुन्हा आपल्या समोर एक विंडो ओपन होईल ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या फाईलचा ऍड्रेस सेव्ह करायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे त्यामुळे या ठिकाणी फाईलला ऍड्रेस द्या. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी ही फाईल सेव्ह करणार आहोत ते ठिकाण निवडा. त्यानंतर आपल्या या फाईलला नाव देण्यासाठी या ठिकाणी या बॉक्समध्ये फाईलला आपल्याला जे नाव द्यायचे आहे ते या ठिकाणी टाईप करा आणि नंतर आपल्या पॉइंटरने सेव्ह या ऑप्शनवर एकदा लेफ्ट क्लिक करा. आपली फाईल पीडीएफ मध्ये सेव्ह होईल. त्यानंतर जर आपण या फाईलला मिनिमाइज केले तर आपल्याला आपण सेव्ह केलेली फाईल आपण सेव्ह केलेल्या ऍड्रेसवर दिसून येईल. म्हणजेच आपण ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह केलेली होती त्यामुळे आपल्याला ही फाईल डेस्कटॉपवर दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण दिलेले नाव देखील या फाईलवर आलेले आहे. जर आपण या फाईलला ओपन केले तर आपल्याला दिसून येईल
की आपली ही फाईल पीडीएफ मध्ये रूपांतरित झालेली आहे, जसे की आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला या फाईल मध्ये कर्सर दिसून येईल, पण या फाईल मध्ये जर आपण टाइप करायला सुरुवात केली तर काहीही टाइप होणार नाही, कारण आपण सेव्ह केलेली फाईल पीडीएफ आहे आणि या फाईल मध्ये आपण काहीही सेव्ह करू शकत नाही। या प्रकारे आपण एक्सपोर्ट ॲज पीडीएफ चा उपयोग करून फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकतो, जसे की आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखविले आहे। आपला आजचा क्लास इथे संपत आहे। सर्वांनी आपल्या रायटर फाईलला क्लोज करा आणि जर आपल्याला क्लोज करताना काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका। चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला रायटर पेजवर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या क्लोज बटनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स दिसून येतील। आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण आपल्या पॉइंटरने डिस्कार्ड या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा। आपली रायटरची फाईल क्लोज होईल। नंतर आपल्या कम्प्युटरला शटडाऊन करा आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन कसे करतात ते शिका। चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया। सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला। माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल। या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल। आजच्या क्लासमध्ये आपण सर्वांनी फाईल मेनू मधील न्यू, ओपन, रिसेंट डॉक्युमेंट, सेव्ह ॲज, सेव्ह आणि एक्सपोर्ट ॲज पीडीएफ या सब मेनू बद्दल शिकलो, तसेच त्यांचा उपयोग कसा करतात हे देखील आपण शिकलो। हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत। धन्यवाद।